तुम्ही पळ, घटिका, प्रहर, मुहूर्त अशी जुनी किंवा पारंपरिक कालमापनं ऐकलीच असतील आणि आजही त्यांचा वापर केला जातो, पण बहुतांश लोकांना त्यांचा अर्थ माहीत नसतो. जसे एक घटिका म्हणजे किती, एक प्रहर म्हणजे किती, एक मुहूर्त म्हणजे किती. तर आज आम्ही तुम्हाला या पारंपरिक कालमापनांचा अर्थ सांगणार आहोत. प्रामुख्याने हिंदू धर्मामध्ये पारंपरिक कालमापनांचा किंवा वेळ मापनांचा वापर केला जातो आणि धार्मिकतेशी संबंधित असणारी जुनी कालमापनं आजही वापरली जातात. चला त्यांचा अर्थ जाणून घेऊ. 60 प्रति विपळ म्हणजे एक विपळ. 60 विपळ म्हणजे एक पळ. पळला हिंदीमध्ये पल म्हणतात. एक पळ म्हणजे 24 सेकंद. एक पळ हा 24 सेकंदाचा काळ असतो. अडीच पळ म्हणजे 60 सेकंद, म्हणजेच 1 मिनिट. अडीच पळ हा 1 मिनिटाचा काळ असतो. 60 पळ मिळून एक घटिका तयार होते. घटिका हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. एक घटिका म्हणजे 24 मिनिटे. 2 घटिका म्हणजे 1 मुहूर्त. एक मुहूर्त हा 48 मिनिटांचा कालावधी असतो. अडीच घटिका मिळून 1 तास तयार होतो. 30 मुहूर्त म्हणजे 60 घटिका. 60 घटिका म्हणजेच 24 तास. 24 तास मिळून 1 दिवस तयार होतो, म्हणजे 30 मुहूर्तांचा 1 दिवस असतो. 1 दिवस म्हणजेच 1 अहोरात्र, ज्याला रात्रंदिवस सुद्धा म्हटले जाते. 3 तास किंवा 7.5 घटिका म्हणजे 1 प्रहर. 1 प्रहर 3 तासांचा असतो. 1 दिवसात 8 प्रहर असतात, जसे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. 15 तिथी म्हणजे 1 पक्ष. 1 पक्ष म्हणजे 15वडा, 15 तिथींचा काळ. तिथी म्हणजे चंद्र महिन्यातील दिवस. 2 पक्ष म्हणजे 1 मास, म्हणजे 1 हिंदू महिना. 2 मास म्हणजे 1 ऋतू. 3 ऋतू म्हणजे 1 अयन. 2 अयन म्हणजे 1 हिंदू वर्ष. मगाशी आपण पाहिले की 1 दिवसात म्हणजे 24 तासात 8 प्रहर असतात. 8 प्रहर म्हणजे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. दिवसाचे 4 प्रहर, पूर्वान्न, मध्यान्न, अपरान्न आणि सायंकाळ. प्रत्येक प्रहर 3 तासांचा असतो. पूर्वान्न म्हणजे सकाळचे 6 ते 9 पर्यंतचा काळ, म्हणजे 6 AM ते 9 AM. मध्यान्न म्हणजे दुपारी 12 आधीचा काळ, म्हणजे 9 AM ते 12 PM. अपरान्न म्हणजे दुपारी 12 नंतरचा व संध्याकाळच्या आधीचा काळ, म्हणजे 12 PM ते 3 PM. सायंकाळ म्हणजे दिवसा 3 ते 6 पर्यंतचा काळ, म्हणजे 3 PM ते 6 PM. रात्रीचे 4 प्रहर, प्रदोष, निशीत, त्रियामा आणि उषा. प्रदोष म्हणजे रात्रीचे 6 ते 9 पर्यंतचा काळ, म्हणजे 6 PM ते 9 PM. निशीत म्हणजे रात्रीचे 9 ते 12 पर्यंतचा काळ, म्हणजे 9 PM ते 12 AM पर्यंतचा काळ. त्रियामा म्हणजे रात्रीचे 12 ते 3 पर्यंतचा काळ, म्हणजे 12 AM ते 3 AM पर्यंतचा काळ. आणि उषा म्हणजे पहाटे 3 ते 6 पर्यंतचा काळ, म्हणजे 3 AM ते 6 AM. उषा म्हणजे पहाट. पहाटला ब्राह्ममुहूर्त सुद्धा म्हटले जाते. तर अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.